ब्राह्मण महासंघाच्या वतीनं सातपूर पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ब्राह्मण महासंघ नाशिक शहर अध्यक्ष भगवंत पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन संपन्न झाले. यावेळी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण, पोलीस उपनिरीक्षक बटुळे विलास गीते यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ब्राह्मण महासंघ सातपूर विभाग अध्यक्ष निलेश जोशी, उपाध्यक्ष मकरंद दीक्षित, भूषण कादी, तुषार जोशी, महिला अध्यक्ष मिनल पराग कुलकर्णी, नाशिक शहर अध्यक्ष सोनाली कुलकर्णी, नाशिक शहर उपाध्यक्ष माधवी मोरणकर, सिडको विभाग अध्यक्ष सौ अर्चना उपासनी, सोनल भालेराव, रवीना पाठक, रमा जोशी, दीपाली जोशी, प्रगती कुलकर्णी, चारुशीला जहागीरदार, ऋतुजा कुलकर्णी, प्रीती आवेकर, प्राची आवेकर, मंजुषा महाजन, प्रांजल दीक्षित, निलिमा कुलकर्णी, निलिमा पुराणिक, सोनल नेत्रा जोशी, उमा कुलकर्णी, वैभवी जोशी, रागिणी जोशी, सविता सांबरे, देशपांडे मॅडम, रॉली रॉय आदीजण उपस्थित होते. पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी यावेळी सर्व महिला भगिनींचे आभार मानले, तर ब्राह्मण महासंघ नाशिक शहर अध्यक्ष सोनाली कुलकर्णी यांनी याबाबत अधिक माहिती दिली. आज सातपूर पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन निमित्ताने महिला ब्राह्मण समाज मंडळ यांच्या सर्व भगिनी पदाधिकारी आणि आपले हितचित्तक आज सातपूर पोलीस स्टेशनला येऊन सर्व पोलीस बांधवांनी पोलीस स्टेशनकडून जनते काम करतात जे महिलांचं संरक्षण करतात आणि इथून पुढेही त्यांनी असं संरक्षण करावं यासाठी सर्व भगिनींनी उपस्थित पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना रक्षेचं कवच बांधून त्यांनी आमच्याकडून संरक्षणाची हमी घेतली आहे आणि नाशिक पोलीस सदैव तत्पर आहे की सर्व भगिनींचे आणि आपल्या नाशिककर जनतेचे रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. जय जय श्रीराम. जय परशुराम. पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज ब्राह्मण महासंघ सातपूर विभागातर्फे आज सातपूर पोलीस स्टेशनला आम्ही राखी बांधण्यासाठी आलो. आज सगळेजण आम्हाला इथे भेटले, सगळ्यांना राखी बांधण्यात आली आणि सगळ्यात महत्वाचं ते आम्हाला संरक्षण देतातच आहे, पण त्यांनी आज हमी घेतली की कधी फोन करा, आम्ही आज तुम्हाला 5 मिनिटाला तिथे हजर असणार आहे. सगळ्यांनी तुम्ही काळजी घ्या. प्रत्येक वेळेस आदरणीय सिटी सर असतील, आमचे इंद्रनगरचे शेरमाळे सर असतील, कालकड सरांना भेटलो, पंचवटीमध्ये पण हा कार्यक्रम झाला, आज सातपूरमध्ये पण होतो आहे. सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. ब्राह्मण महासंघाकडनं आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आहे की पोलिसांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपण पाळूयात. त्यांनी सांगितलं मंगळसूत्र सोन्याचं घालू नका, किंवा जाताना कुठे सांगून जा, तुमचे व्हॉट्सअप नंबर किंवा आमचे जे टोल फ्री नंबर आहे ते ओपन ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला इथे सांगण्यात आल्या आणि आम्ही त्याचे नियम त्या नियमांचं कडेकोट पालन करू. आणि आज आमच्या सगळ्यांतर्फे पोलीस बांधवांना खूप खूप शुभेच्छा. असेच आमच्या पाठीशी राहा, आमचं संरक्षण करा. धन्यवाद. ब्राह्मण महासंघाच्या वतीनं सातपूर पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिकारी कर्मचारी यांना राखी बांधत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आलाय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.